हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आता मी आहे बदलापूरला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत मुंबईजवळील सर्वात स्वस्त वॉटरफॉलपैकी एक मानलं जाणारं रेनी रिसॉर्टला, जे बदलापूर रेल्वे स्टेशनवरून केवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, या वॉटरपार्कमध्ये आपल्याला काय काय मजा करायला भेटणार आणि आतमध्ये किती स्लाईड्स आहेत आणि इतर काय काय आतमध्ये आपल्याला बघायला भेटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहीत पडेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण करूया इथूनच सुरुवात. तर रेडी 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 रे, सगळे थकलेत पोरं, लेट्स गो. बदलापूर रेनी रिसॉर्टचा मेन गेट आणि वरती लिहिले रेनी रिसॉर्ट अँड वॉटर पार्क आणि खाली लिहिले मातोश्री मंगल कार्यालय. तर इथून एंट्री होते. जसं तुम्ही या गेटच्या आतमध्ये एंटर करशाल तर तुम्हाला समोरच सिक्युरिटी गार्ड भेटतील आणि इकडे तुमचे जेवढे बॅगा वगैरे असतील ते चेक होतात आणि आतमध्ये टिफिन वगैरे आणणं जरा पण अलाउड नाही. तर इथं सिक्युरिटी गार्ड जे आहेत आमचे बॅगा चेक करतात सध्याला. तर मित्रांनो, आपण रेन रिसॉर्टमध्ये एंट्री मारलेली आहे आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे गाईज की आज गर्दी जरा पण नाही आहे, कारण की आम्ही वीकेंडला नाही आलोय, आम्ही वेनसडेला आलोय, त्यामुळे आज गर्दी जी आहे ती पूर्णपणे कमी आहे. जर तुम्ही सॅटर्डे संडेच्या टायमाला येशाल तेव्हा इथे गर्दी जरा आहे ती जास्त असते. इथे मित्रांनो लॉकरचे पण रेंट घेतात आणि प्रत्येकी लॉकरची जी रेंट आहे ती 100 रुपये आहे, पण तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा डिपॉझिट द्यावे लागतात आणि ते जे आहे ते नंतरला जेव्हा तुम्ही लॉकर बंद करशाल तेव्हा ते तुम्हाला 200 रुपये जे आहे ते रिफंड होणार. आपले मित्र काही सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत, आता आपल्याला फक्त राहिले आतमध्ये जायचं. एक्साइटमेंट तर खूप झाली आहे. तर आपण सगळ्यात पहिले जे आहे एकदम टॉपवाल्या स्लाईडमध्ये जाणार, तिथून ह्या वॉटर पार्कमध्ये सॉरी तिथून आपण ह्या स्विमिंग पूलमध्ये एंटर करणार. आजा 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 आजा. जेव्हा तुम्ही स्लाईड वरती येशाल तेव्हा केअरफुली वर खाली चढण्याचा प्रयत्न करा, कारण की पाय घसरण्याची दाट शक्यता असते. उलटा उलटा उलटा. ही आहे ती सगळ्यात मोठी स्लाईड या रेनी रिसॉर्टची.
धन्यवाद। कैसा लगा गोला? बहुत बेकार है, प्यास लगा इसके लिए खा रहा हूँ। चलो कैसा लगा? प्यास लग रहा था इसके लिए गोला खा रहा हूँ। तू भी सेम डायलॉग, मतलब इतना खास नहीं है। इतना खास नहीं है। आता वाजले दुपारचे 2 आणि जवळपास आमचा 8 तास खेळून झालेला आहे आणि आपली पोरं सगळी थकून बसली होती। काय झालं, भूक लागली की नाही? सगळ्यांना भूक लागली। हा रिसॉर्टचा एकच इशू असा आहे की इकडे तुम्ही दबाव वगैरे काय आणू शकत नाही आणि जर तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही बाहेरच जाऊन खाऊ नाही शकता, नाही तर आतमध्ये पण एक कॅन्टीन आहे। या रिसॉर्टमध्ये मित्रांनो आपल्याला गोला आणि पॉपकॉर्न पण सर्व होतात, पण त्यांची जी क्वालिटी आहे खाण्याची ती ॲव्हरेज सांगता येईल, कारण की तर अर्ध्या लोकांना तर ते आवडलेलं नाही आहे। भाई अच्छा लगा क्या पॉपकॉर्न? अच्छा लगा क्या पॉपकॉर्न? कुणाकुणाला आवडलं तर कुणाकुणाला नाही आवडलं। या रिसॉर्टमध्ये काही 4 छोट्या स्लाईड आहेत आणि 2 जे आहेत ते मोठ्या स्लाईड आहेत आणि या साईडला जर तुम्ही असाल तर कमी पाणी भेटेल तुम्हाला थोडं आणि इकडे डान्स वगैरे होतो आणि रिसॉर्टच्या त्या साईडला असाल तर तिकडे थोडंसं जास्त पाणी आहे, डीप पाणी आहे। We'll be right back.